बऱ्याच इकडे ठिकाणी जे आहे ते सोयाबीन पिकामध्ये बघा अशा बघा इकडे पद्धतीने जे आहे ते पानं पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव दिसायला, आणि त्याच्यामुळे अशी पानं जे आहे ते असे एकमेकाला चिटकल्यासारखे जे आहे ते दिसत आहेत. तर याच्या व्यवस्थापनासाठी आपण इमामिक्टिन बेंझोइडची जे आहे ते फवारणी करू शकतो, आणि त्या माध्यमातून या अळीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो. तर ह्या प्लॉटमध्ये बऱ्यापैकी जे आहे ते असे पानं एकमेकाला जुडवून जे आहे ते दिसत आहेत, अशा पद्धतीनं जे आहे ते पानं दिसत आहेत, हाय अपिरन्स येतो आहे. तर हे त्याचं कारण जे आहे ते मुख्य कारण जर काय असेल तर हे अशा पद्धतीने ही अळी जी आहे ती ही खाऊन टाकते पानांना. सोबतच तिच्या अंगातून जे काही सोडवलेलं जे काही हे आहे तर हे अशा पद्धतीने ही इथे पानांना एकत्र चिटकवण्यासाठी जे आहे ते काम करते.